पुरामध्ये जी काही चर्चा सर्वे चालली होती त्या चर्चेच्या मागचं ध्येय एकच होतं की महाराष्ट्राला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपासून मुक्त करायचं आणि त्या दृष्टीने महायुतीला प्रचंड मोठं यश मिळालं तीच महायुती पुढे देखील यशाकडे गेली पाहिजे जे घटक पक्ष महायुतीमध्ये सामील झाले ते घटक पक्ष आमच्यावर विश्वास ठेवून महायुतीमध्ये आले होते परंतु जसा उल्लेख नाथाभाऊंनी केला की एका आकड्याच्या आजूबाजूलाच सर्व चर्चा फिरत असल्यामुळे शेवटी महाराष्ट्रातल्या जागा 288 आहेत कधी प्रस्ताव यायचा तर आमच्या जागा कमी व्हायच्या कधी प्रस्ताव यायचा तर घटक पक्षांच्या जागा कमी व्हायच्या ज्यावेळी आमच्याकडे शेवटचा प्रस्ताव ते घेऊन आले आणि 7 जागा घटक पक्षांकरता त्यावेळेस आम्ही अतिशय विनम्रतापूर्वक त्यांना सांगितलं की हा प्रस्ताव शक्य नाहीये जे विश्वास ठेवून आपल्यासोबत आलेले आहेत त्यांच्या विश्वासाला आपण तडा जाऊ देता कामा नये तरी देखील आग्रह होता की एकदा घटक पक्षांसोबत बसलं पाहिजे त्या आग्रहाचा सन्मान करून आम्ही घटक पक्षांसोबत बसलो त्यांच्याशी चर्चा केली घटक पक्ष नाराज झाले पुन्हा त्यांना आम्ही समजवलं आणि आम्ही स्पष्ट भूमिका त्यानंतर मात्र मांडली आमच्या विश्वासावर ही पक्ष मुंडे साहेबांनी या आमच्या महायुतीमध्ये आणलेली आहे आणि त्यामुळे त्यांना सोबत घेऊनच पुढे गेलं पाहिजे आणि म्हणून हा सगळा आज देखील दिवसा एक प्रस्ताव ते नव्याने घेऊन आले आणि त्या प्रस्तावामध्ये परत कुठलाच बदल नाही पण त्याच्यावर जणू काही आम्ही वाट पाहायला लावली आम्ही बसवून ठेवलं अशा प्रकारचं मला असं वाटतं की शेवटी आमच्या मनातला भाव हा आहे की इतके वर्ष आम्ही मैत्रीत राहिलो सोबत राहिलो आणि मैत्री यापुढे संपते असं नाही मैत्री ही जन्मभराचीच असते पण आज आम्ही असं ठरवलंय की जे ध्येय आम्हाला गाठायचं आहे ते ध्येय गाठत असताना जे मित्र आमच्या सोबत आहेत त्यांना घेऊन आमच्या मार्गाने आम्ही ध्येय गाठण्याचा प्रयत्न करू फॉर्म भरायची मुदत संपते आहे आणि त्यामुळे कुठल्या तरी निर्णयापर्यंत आपण आलोच पाहिजे यासाठी आमची आज ही बैठक झाली आमच्या केंद्रीय नेतृत्वाने ही युती टिकली पाहिजे अशा स्वरूपाचे संकेत यापूर्वीही दिलेले होते परंतु त्यांनी हा निर्णय कोर समितीवर सोपवला होता आम्ही या संदर्भामध्ये कुठलीही कटुता न येता कुठल्याही प्रकारचा ताणतणाव निर्माण न होता सुटावा असा प्रयत्न केला दुर्दैवाने त्या प्रयत्नाला आम्हाला यश येऊ शकलेलं नाही